नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओंमध्ये असणारी माहिती आपल्यापर्यंत व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने पोहोचावी यासाठी आपण एक वेबसाईट ह्या ठिकाणी डेव्हलप करण्याचं काम सुरू केलं होतं आणि त्यामध्ये आत्ता आपण बऱ्यापैकी काम पूर्ण करून वेबसाईट तयार झालेली आहे. फक्त त्यामध्ये डाटा इन्क्लूड करणं बाकी आहे, ते काम आता सुरू आहे. टप्प्याटप्प्याने आपण जसा अभ्यास वर्षभर करत जाणार आहोत तशा पद्धतीने त्यामध्ये माहिती इन्फॉर्मेशन आपल्याला ॲड होत जाताना पाहायला मिळेल. मित्रांनो, त्यासाठी आपण ह्या वेबसाईटवर असणारी माहिती कशी सर्च करायची, ती कशी मिळवायची आणि काय माहिती आहे, कशा पद्धतीची ती वेबसाईट आहे याची माहिती होण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ पाहत आहोत. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला गुगलवरती सर्च करावं लागेल. सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करावं लागेल. पहा, ह्या ठिकाणी आपण सर्च केलं होतं आणि सर्च करून ह्या ठिकाणी ही वेबसाईट सर्चमध्ये आलेली आहे. एन के ऑनलाईन क्लास यावरती क्लिक करूयात. क्लिक केलं की ती आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे. मित्रांनो, यामध्ये आपण पाहू शकता PDF बुक्स आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 11वीसाठी, 12वीसाठी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर वगैरे यांची काही जे मटेरियल आपल्याला मिळेल PDFमध्ये ते आपण ह्या ठिकाणी ठेवणार आहोत. त्यानंतर 11वीसाठी सब्जेक्ट ह्या ठिकाणी असतील. 11वीवरती तुम्ही गेलात की 11वीचे सब्जेक्ट आहेत इकॉनॉमिक्स, इंग्लिश, मराठी, पॉलिटिक्स वगैरे. आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये गेल्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही गेलात की इकॉनॉमिक्समध्ये लेक्चर्स आहेत ते लेक्चर पाहायला मिळतील. नोट्स आहेत त्या नोट्स पाहायला मिळतील. एक्झरसाइज आहेत ते एक्झरसाइज म्हणजे स्वाध्याय वगैरे जे आहेत ते आपल्याला स्वाध्याय पाहायला मिळतील. टेस्टच्या क्वेश्चन पेपर आपल्याला क्वेश्चन ह्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि ओल्ड क्वेश्चन पेपर परीक्षांचे ह्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या सब्जेक्टची संपूर्ण लेक्चर, नोट्स, एक्झरसाइज म्हणजे स्वाध्याय, त्याच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, जुन्या प्रश्नपत्रिका हे सगळं एकाच ठिकाणी पाहायला मिळेल. शोधण्यासाठी तुम्हाला खूप याचा फायदा होणार आहे. लेक्चरमध्ये गेला तर पहिला चॅप्टर, दुसरं चॅप्टर असं एकाखाली एक तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी तसंच 12वीच्या क्लासच्या बाबतीत आहे. 12वीच्या क्लासवरती तुम्ही गेलात तर इकॉनॉमिक्समध्ये लेक्चर्स आहेत आणि लेक्चर्समध्ये पहिल्या चॅप्टरचे लेक्चर, दुसऱ्या चॅप्टरचे लेक्चर, तिसऱ्या चॅप्टरचे लेक्चर हे सगळे लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील. नोट्समध्ये गेलात तर पहिल्या चॅप्टरच्या नोट, दुसऱ्या चॅप्टरच्या नोट्स अशा पद्धतीने त्या अवेलेबल होणार आहेत. आता सध्या मात्र त्याच्यावरती काम सुरू आहे. जेवढं काम होतं आहे तेवढं आपण लगेच अपलोड करण्याचा प्रयत्न करतो आहे. एक्झरसाइजमध्ये गेलात म्हणजेच स्वाध्यायांमध्ये गेलात तर पहिल्या चॅप्टरचे स्वाध्याय, दुसऱ्या चॅप्टरचे स्वाध्याय असे तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणून ही अतिशय तुमच्या फायद्यासाठी आणि शोधण्यासाठी तुम्हाला खूप सोपी अशा पद्धतीची वेबसाईट आपण ह्या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. मित्रांनो, आणखी एक तुम्हाला माहिती सांगायची की यामध्ये असणारी माहिती आपण डाउनलोड करून घेत असतात आणि आपल्या मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये ठेवतात. परंतु नेहमी आपल्याला डाउनलोड करून ती पी सी पाहणं किंवा मोबाईलमध्ये ती फाईल पुन्हा कुठं गेली, कुठं डाउनलोड झाली, कशा पद्धतीने झाली, ती कुठं सेव्ह केली हे सगळे आपल्याला प्रश्न पडतात. आणि दुसरा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे यामुळे मेमरी, फोनची मेमरी फुल होऊन जाते आणि मग आपल्याला प्रॉब्लेम होतो की डाटा कसा त्यामध्ये सेव्ह करायचा. हा डाटा आपल्याला मोबाईलमध्ये सेव्ह करून घेण्याऐवजी जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही वेबसाईट ओपन केली, वेबसाईटवर आलात आणि पहिल्या चॅप्टरच्या नोट्स पाहिजे आणि पहिल्या चॅप्टरच्या नोट्समध्ये गेला, चॅप्टरवरती गेला, नोट्स तुम्हाला ह्या ठिकाणी लगेच पाहायला मिळतील. तुमच्याकडे डाटा स्टोअर करून त्याचा काही उपयोग होणार नाही, डाउनलोड करून त्याचा काही उपयोग होणार नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा ह्या साईटवरती येऊन तुम्ही व्हिजिट दिली त्यांनी त्या नोट्स पाहिल्या तरी होऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की नाही आम्हाला हे डाउनलोड करून घ्यायचे, आपल्याजवळ ठेवायचे, तर त्यांनी देखील डाउनलोड करून घेतलं तर काही हरकत नाही. पण बेस्ट वे आपल्याला इथून पुढं आपल्याला असंच करावं लागणार आहे, कारण ऑलरेडी एवढा डाटा आपल्याकडं रोज मोबाईलमध्ये स्टोअर होत असतो की हे सगळं साठवलेलं पुन्हा आपल्याला पाहायला वेळ नाही. आपल्याकडे कितीतरी मेसेज असे असतील मोबाईलमध्ये की पुन्हा आपण ते कधी उचकून पाहिले नाही. आहेत चांगले आहेत, सेव्ह केलेत, पण अजूनपर्यंत त्याच्याकडे पुन्हा गेलो नाही. मग असं करून ठेवण्याऐवजी ह्या वेबसाईटवरती ह्या डाटा कायमस्वरूपी तुम्हाला या ठिकाणी फिक्स अवेलेबल होणार आहे. म्हणून हे सगळं
जे यूट्यूबमध्ये तुमचा गोंधळ होतो की हा व्हिडिओ आलेला आहे की नाही, तो व्हिडिओ आलेला आहे की नाही, तो शोधायचा कसा, तो कुठं शोधणार, कुठं गेलेला आहे, शोधायचे कुठं शोधायचे, लेक्चरचे कुठं शोधायचे, एक्सरसाइजचा कोणता आहे, काही समजत नाही तुम्हाला यूट्यूबच्या चॅनलमध्ये. इथं मात्र आपण ते सगळं व्यवस्थित अरेंज करून दिलेलं आहे. तुम्ही लेक्चरच्या सिरीजमध्ये गेलं तर लेक्चरमध्ये तुम्हाला तेच लेक्चर यूट्यूबवरती पाहायला मिळणार आहेत, जसे यूट्यूबवरती आहेत तेच आहेत. तुम्हाला फक्त या ठिकाणावरून तिथं डायरेक्ट तुम्हाला त्या लेक्चरला जाता येईल, यासाठी आपण हा प्रयत्न केलेला आहे. नोट्समध्ये गेलात किंवा एक्झरसाइजमध्ये गेलात तर एक्झरसाइज आपण पाहूया दुसऱ्या प्रकरणाची, इकॉनॉमिक्समधल्या, त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं अशा पद्धतीने. स्वाध्याय 2 उपयोगिता विश्लेषण इयत्ता 12वी अर्थशास्त्राचं तुमच्यासमोर ओपन होणार आहे आणि हे स्वाध्याय तुम्ही खाली जाऊन पाहू शकतात. प्रश्न पहिला या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न पहिला, त्याचे पर्याय आहेत आणि त्याचं उत्तर आपल्याला शेवटी एकाच ठिकाणी दिलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने उत्तर सगळे एका ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की हे उत्तर कसं आलेलं आहे, हे उत्तर बरोबर आहे का, ते जर पाहायचं असेल तर ह्या ठिकाणी आपण त्याचा व्हिडिओ देखील दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो पाहू शकाल. ह्या ठिकाणी म्हटलं आहे व्हिडिओ, क्लिक हिअर फॉर वॉचिंग व्हिडिओ. तुम्हाला हा प्रश्न कशा पद्धतीने त्याचे उत्तर बरोबर आहे त्याची माहिती देणारा व्हिडिओ ह्या ठिकाणी त्याच्या खाली लगेच देण्यात आलेला आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. यानंतर आणखी खाली गेला तर दुसरा प्रश्न, त्याचा व्हिडिओ, तिसरा प्रश्न सोडून दिलेला आहे आणि तो कशा पद्धतीने त्याचे उत्तरं काय आहेत, कशी लिहिली पाहिजे, कसं सोडवलं पाहिजे याच्या संदर्भातला त्याचा व्हिडिओ त्याच्या खाली तुम्हाला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने व्यवस्थित अरेंज करून नोट्स आणि तुमचे स्वाध्याय प्लस व्हिडिओ सगळे व्यवस्थित त्या खाली लावून अरेंज केलेले असल्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ, हा कोणता व्हिडिओ आहे, हा कशाच्या संदर्भातला व्हिडिओ आहे, हे विचार करण्याची गरज नाही. तिचा प्रश्न आहे तो प्रश्न संपला की त्याचा व्हिडिओ त्याच्या खाली तुम्हाला पाहायचा असेल तर क्लिक करून पाहू शकता. ऑलरेडी तुम्ही जर पाहिलेलं असेल इकडे यूट्यूबवरती तर काही प्रॉब्लेम नाही, इथं क्लिक केलं तरी आपण यूट्यूबलाच जाणार आहोत, त्यामुळे तो व्हिडिओ इथं आणून ठेवलेला आहे. म्हणजे तुम्हाला तो प्रश्न पाहिला की लगेच उत्तर त्याचं समजून घेण्यासाठी खाली व्हिडिओ पण मदत करणार आहे. अशा पद्धतीने तुमच्या फायद्यासाठी वर्षभर ही वेबसाईट आणि आपला यूट्यूब चॅनल मदत करणार आहे. त्यासाठी यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा आणि ही वेबसाईट देखील सेव्ह करून ठेवा. नेहमी त्याच्यावरती व्हिजिट करा. जेव्हा तुम्हाला एखादा घटक पाहायचा, अभ्यासायचा असेल तर इथे येऊन पाहू शकता. डाउनलोड वगैरे करून घेण्याची काही मला वाटत नाही गरज आहे. ज्यांना वाटतंय त्यांनी ही कॉपी करून घेतली तरी चालणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. आता ही वेबसाईट कशी ओपन करायची, त्याची लिंक मी कुठून कशी ओपन केली हे जर लक्षात राहिलं नसेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, किंवा इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओंमध्ये त्याच्या डिस्क्रिप्शनच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशाच पद्धतीने आपल्यासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या व्हिडिओची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.